पर्याय म्हणतात नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी. काळाची उडी पडेल बा जेव्हा काळाची उडी जवळ पडेल सोडविना तेव्हा काळाची झडप झाली काळाची झडप पडली मग रोगाच्या रूपानं असेल दुःखाच्या रूपानं असेल संकटाच्या रूपानं असेल यातनेच्या रूपानं असेल त्यावेळेला सोडविना तेव्हा माय बाप सोडविना बंधू पाठीची बहीण सेजेची कामिना म्हणजे सांगायचं तो कोबर स्वकीय कुणी येत येत नाही म्हणून मायेला समजून घे माया जाळात अडकू नको विठ्ठल विठ्ठल कोण सोडवायला येते का बघूया एकदा गंमत सांगतो बाबांचा दृष्टांत आहे. नवरा बायको दोघ जण होते तुम्ही आम्ही म्हणजे ब्रह्मतत्व आणि आम्ही अडकले मायेत म्हणजे मूळ माया. भांडण दररोज आहे बरं का हे सुप्त रूपानं जर बघायला गेलं तर भांडण हे दररोज आहे मायेच आणि ब्रह्माच ब्रह्मतत्वाच प्रकृती आणि पुरुषाच. प्रकृती म्हणजे माया आणि पुरुष म्हणजे पुरुष. दोघं नवरा बायको होती कडाक्याच दररोज भांडण. नवरा म्हणायचा मी आहे म्हणून दोन घास खातीयास बायको म्हणायची मस्त शहाणा जाऊन बघ अग कशाला तो रामी रोवतेस तुझा मी आहे म्हणून तुम्ही दोन घास खाताय माझ्या तोऱ्याकडे जाऊ नका मी 36 नखरेवाली बाई आहे 56 खोड्या 52 खोड्या 64 कळा 36 नखरे माझ्या वाटाला जाऊच नका भल्या भल्यासने पाणी पाजले तुम्ही कुठल्या झाडाचं पान. अगं माहित आहे माहित आहे माझ्यामुळेच तर तू टिकली आहेस. हो मी जर काना डोळा केला तर पाणी बी मागून देणार जावा पाणी मागून हे दररोज भांडण चालू आहे. म्हणजे घरात खड्याला गड्याला गाठ दररोज चालू. एक दिवशी प्रसंग असा आला बिचार उठलं सकाळी हातपाय तोंड धुतलं चहा न घेताच रानात गेलं बैल घेतली गेलं रानात नांगरायला गेलं आणि ही मागणं निवांत उठली आंघोळ बिंघोळ करून वेणी फणी करून पावडर बिवडर लावून जितल्या तिथं बाहेर सोप्याला बसली होती तेवढ्यात एक मासं विकाय आला. मासं घ्या मासं तिनं बोलिवला ए मासं भले ये इकडं. तर त्या तिच्या टोपल्यात एक जिवंत मासा होता नुसतीच बारीक शिपटी हळव होत होता मासा झाला ताजा आपल्याला. हिनं घरची काम आटपली हो आणि मध्यांच ऊन आलेलं तो मासा घेतला ओल्या फडक्यात गुंडाळला पाटीत टाकलं रानात गेले नवरा गेलाय तिकडं. आणि रानात पोचली आणि नवरा पाठमोरा तिकडे तोंड करून नांगरत होता हळूच मागणं 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 गेली जरा अंतर ठेवल्यावर तिने टोपल्यातला मासा काढला आणि नांगरटीत टाकला. नांगरट म्हणजे नांगरलेली जमीन नांगरटीत मासा टाकला आणि बोंबाले आव पळा 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 किस्त मुजूला सकून ठाऊक धरा तेवढा तरी. तिने आपलं दावं टाकलं पायकू का बोंबाल त्या अ बघताय का तोंडाकडे धरा तुम्ही मासा नागरी ताणताना उडत होता असा धरा म्हणली तेवढा ते पळत गेलं दावं टाकून धरला मासा आणा इकडे किस्त मुजूल असा कुणास ठाऊक नांगरटीत
शोभी पेचत आले का नांगरडत कसा काय मासा घेतला मासा तिनं बरोबर पाटीत ठेवला आपला पवित्रा बदलला कारभारी किती आमच्यासाठी करताय सर नगा इतकं कष्ट घेऊ बघा तुमचे बिगर आम्हाला कोण आहे पदरानं डोळे बिळे लय कष्ट करू नका जीवाला जरा खात पीत जावा असं करू नका सर लय कष्ट करता आमच्यासाठी बघा ह्याला कळायचं बंदलं का सूर्य कुठनं उगवलाय आटपा आपली पटपट काम आटपा संध्याकाळी घरी या मासा करून घालते गावला नांग करते तर आपला या शो गुढे आनंदानं दुनावलेला का म्हणलो काय भारी काम आहे ही गेली घरी लवकर या बरं का हात बीत आता आलेलो ह्यो आपला गोड खुश लका म्हणले बायको कधीच्या नावात मग कान 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 नांगरून घेतलं तिने सांज झाली घडी म्हटलं आता बायकोनी जेवण बिवण करून ठेवलं होतं माशाचं करून ठेवलं असेल आता आयचं पोटभर जेवायचं मस्त मध्ये हे घरी गेलं बैल बिल बांधली पाणी पिणी दावलं बैलासनी हातपाय तोंड धुतलं सोप्याला येऊन बसलं कारभारने आण जेवायला आण जेवायला आण कारभारनी उठली स्वयंपाकघरात गेली जमलची थाटली घेतली सकाळची शिळी भाकरी घेतली मोडली थाटली ती घातली चटणीचा पोपाटा घेतला आळं केलं त्यात बतलं पाणी थाळा घेतला नेऊन पुढे ठेवला खावा नव 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 काय का तोंडाला सोनं लागलंय माझ्या नव नव लागले खावा हे भडकलंस नव अगं मी नांगरटीत मासा धरून दिला होता तूच म्हटलीस मा कुठला मासा नांगरटीत का भांग बिंग पिऊन आलेस का काय कळत नाही अगं म्हणले मी धरून दिलाय तुला कवा आणि मगाशी काय डोकं फिरले का काय तुमचं गपजी हवा हे बघ हे बघ टाळक फिरवू नगस म्या पट्ट्यानं धरून दिलाय टाळक फिरू आता का भया याडे बीड लागलं का नांगरटीत मासा गवतो बे गप जेवा मुकाटन हे बिघडलं की गडी तुला म्हणला धावतोच फळकुट घ्यायला तिकडे गेले तेवढ्या ती बोंब आली आवा पळा 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 मामाजी मामाजी सुनबाईचा आवाज ऐकून आलं काय झालं पुरी काय फुटकं नशीब माझ बघा अह सकाळपासून येड्यागत करते मला म्हणते ती नांगरडीतला मासा घाल मामाजी तुम्ही सांगा नांगरडीत मासा गावतो का तुम्ही सांगा पब्लिक गावतो का नांगरडीत मासा आया नो नांगरडीत मासा गावतो गावलाय का नाही याला याला गावलाय का नाही गावतो का पोरा का म्हणा करू का म्हणा करतो म्हणजे पठ्ठ्याने धरून दिलाय झालं का आता आला का नांगरटीत मासा गावतो गावतो का म्हणजे म्या धरून दिला ह्या हातानं हळूच मामाजीन शिरपा गडी बिघडलाय याड लागले धरा त्याला इकडनं चार आणि तिकडनं चार धरा याला आले का मला याड लागले का म्हण मला धरून ठेवले हळूच मामाजीने खूण केली की लगेच ह्याला डांबावर बांधला दाव्याने ह्याला बांधला नव येडाय बे येडाय का ते येडवत का काम येड म्हणतात त्याला नसलेलं भासवलं त्याला बांधला लगेच हिनं पवित्र बदलला मामाजी सकाळपासनं पोटात अन्नाचं कण नाही बघा तुम्ही जावा दोन घास भरवते जावा तुम्ही पुरी सांभाळा बर का बिघडलाय गडी असू द्या जावा ह्या डांब्यावर ह्याला बांधून ठेवलाय
सगळे गेले आपापल्या घरी, ही गेली स्वयंपाकघरात, ताटात ताजी भाकरी आणि माशाचं कालवण, माशाची पुडी करून ठेवलेली आहे छानपैकी, ते ताटात घेऊन आली आणि जिथं बांधला होता का ना ह्याला त्याच्या पुढ्यात बसली खात. काय बया मासा झालाय, आ काटा का कुटा, आ शिन बघितलं खरा बाज, आर पळा 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 रांड माझ्या देखत मासा खातिया. कशी उठली थाळा घेतला रे, स्वयंपाक घरात गेली पिठी खाली थाळा ढकलण आली, पटक ग माझं नशीब सगळी गोळा झाली. काय झालं काय झालं, माझ्या देखत मासा खातिया. तुम्ही सांगा माझे कुठला मासा ह्या दिवसात आरायचा का, नांगरडीत मासा गावतो का, का मन असं करतोय, का मन असा करतोय म्हणजे माझ्या देखत खातिया. लगेच मामाजीन खूण केली, बैरू इकडे सड्याव जा आणि सावळा धनगर आहे का नाही चट्ट देते ती त्याला घेऊन ये. गेल निरूप कळाला सावळा धनगर आला, आता तो सावळा धनगर म्हणजे काय सांगाव, हे रॅनच्या रॅन हे दात अस आला, ते सगळं घेऊन त्याला घाम्याला जाळ केला, सायकलचा पोक्स चारी बाजून घातलं सगळं तारा अशा. हे काय नव लेखा, मला काही याद लागले लेखा, काही काम राहत करताय. सगळी मित्र परिवार काय म्हणते, ते थोडा कडकड जरा कळसोस बरा होईल. सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण सेजेची कामिना, सोडविना राजा देशीचा सगळीच जरा कळसोस, पण म्हणीना मला चट्ट द्या त्याला सोडा. आणि मग काय सांगावं, नकशिकांत सावळ्या धनगरानं चर 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 चट्ट दिलं, सोडवा. कुणी सोडवायला आलं गडे असा पडला बघा, शिन पवित्रा बद्दल मामाजे जावा, आता मी बघते पुढं काय करायचं, जावा पुरी सांभाळा बर का. हो हो सगळी गेली यास तिथेही पोचली बर का, नव नव आत्याशी एक नखरा सुरू केलाय पुरा करू का, आत्ताशी नखरा सुरू केलाय पुरा करू का. तस भावंडानो त्या मायेला जर समजलं तर ठीक आहे, नाहीतर तिनं नखरा दाखवा सुरुवात केली. देवादिकाना हरी हराला सुद्धा तिनं पळवलं, तुम्ही आम्ही कुठल्या झाडाचं पान, अशी ही माया लक्षात ठेवा. तिला समजून ओळखून जाणून जर तिचा उपयोग करून घेतला तर परब्रह्म लांब नाही, पण तिच्यात गुंतलो तर मात्र अवघड आहे. म्हणून तुकोबऱ्या म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळ, नको नको मना गुंतू माया जाळे, काळ आला जवळी ग्रासावया. नको नको मना गुंतुमाया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. भावंडानो हातानं टाळी आणि मुखानं भजन, आणि तुकोबऱ्यांनी मनालाच मनोभूत का केला त्याचा सिद्धांत आणि दृष्टांत समजून घेऊया आणि सेवेला पूर्णविराम देऊया. झोपू नका बघ,
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई ताली विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई पुंडरीक वरदार विठोर श्री ज्ञानदेव पंडरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज शांति ब्रह्म एकनाथ महाराज समर्थ सद्गुरु जनार्दन महाराज विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई मनालाच काम अनुभव केला तर त्याच्या पाठीमागचं आध्यात्मिक कारण बाबाने गोड सांगितलेलं तर मन हे सगुण आणि निर्गुणाच्या संबंधातनं जन्माला येत. सगुण जर नसेल तर एकांगी मन निर्गुणाची बाजू धरणार नाही. निर्गुण जर नसेल तर मनाच्या उत्पत्तीचा संबंधच येणार नाही. कारण निर्गुण हे मूळ आहे. सगुण म्हणजे माया, निर्गुण म्हणजे ब्रह्म. सत्य आणि असत्याच्या मध्ये, खऱ्याने खोट्याच्या मध्ये, सगुण आणि निर्गुणाच्या मध्ये जे जन्माला येतं ते मन. मन मावळतं, मन उन्मन होतं आणि शिल्लक राहते ती जागा विवेकाची. लक्षात ठेवा, ज्यावेळेला मनाचं मन पण संपतं, मनाचा निर्णय संपतो आणि एक निर्णय घेण्याची वेळ येते, तिथं सगळ्याच गोष्टी स्थिरावतात, त्या नाव विवेक. म्हणून काय मंडळी म्हणतात, जरा मनानं काम घ्या. आणि मनाच्याही पलीकडे जाऊन काय मंडळी म्हणतात, जरा विवेकानं काम घ्या. विवेकानं म्हणजे योग्य निर्णय घेऊन काम घ्या, याला विवेक म्हणतात. भावंडांनो, मनाबद्दल सांगत असताना सगुण आणि निर्गुण ह्या दोन्हीच्या संबंधाने ते मन निर्माण होतं. त्यामुळं मनाचा जन्म दोन्ही बाजूने आहे. मन चांगलंही सांगतं, वाईटही सांगतं. मन सगुणही सांगतं, मन निर्गुणही सांगतं. मन सत्यही सांगतं, मन असत्यही सांगतं. म्हणून मनाला आपल्या आज्ञेत ठेवून मनाकरवी जर चांगली कामं करून घेतली तर मन हे दोन्ही बाजू आपल्या पुढे स्पष्टपणे मांडतं. हे असं असं आहे, एक प्रकारे मन हा आपला आरसा आहे. ज्या पद्धतीने तुम्ही वागाल बाबा रे, त्या पद्धतीने तुम्हाला न्याय मिळेल. मग कसं वागायचं ठरवा. म्हणून बाबाने त्याला दुभाषिक म्हटले. काय म्हटले त्याला? दुभाषिक. मन कसं आहे? दुभाषिक आहे. चांगलंही सांगतं आणि वाईटही सांगतं. ठरवायचा, योग्य निर्णय घेऊन वाटचाल करायची. म्हणून तुकाराम महाराजांचं एक
उदाहरण आहे आणि बाबा सांगायचे 25 वर्षापूर्वीच्या रेकॉर्डिंग मध्ये ती एक दृष्टांत आहे. पण आजचं कीर्तन हे नुसतं बाबांचं आहे बरं का, आपलं काय नाही, आपण कॉपी टू कॉपी केलेले आहे. आता तुम्ही म्हणाल तुमचं काय सांगता का नाही बाळा महाराज, आता बाबांचं संपत्ती तर आमचं काय सांगायचं. उघडले भांडार धन्याचा हा बाळ मी तो हमाल बारवा आहे. तर तो दृष्टांत असा आहे, कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नये, एकाचे उत्तर एका नये, कानडीने केला मराठा प्रतार, कानडीने केला मराठा व्रतार. कानडीने केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. तर मन काय करत, ते बॅलन्सिंग करत. तर दृष्टांत आहे, एका कन्नडबाईनं मराठ्या पोरावर लगीन केलं, एका मराठ्यानं कानडी बाईवर लगीन मुलीवर लग्न केलं. पूर्वी जरा कसं होतं, लग्नापुरती एकत्र याचे लग्न झालं की आपापल्या घरी, त्यामुळे जास्त संबंध नसायचा. आणि त्या मराठी मुलानं कानडी मुलीबरोबर लग्न केलं, गंमत अशी झाली ह्याला येत नव्हतं कानडी, तिला येत नव्हतं मराठी, तरी आपण सोयऱ्यामुळं ते लग्न झालं. बायको आपल्या घरी माहेरी निघून गेली, महिना झालं दोन महिने झालं, आई म्हणली पोरा अरे म्हातारपणी किती त्रास देशील, अरे एवढी सोन्यासारखी बायको करून दिली तुला, जा की घेऊन येऊन संसार कर. आता ह्यो बी मनात तेच म्हणत होता, कवा सांगतेस तिचीच वाट बघत होतो. हो आई बाप जितेची मारावे पण सासूरवाडीस नेटके जावे. आता काय सांगावं बायकोला आणायला, ह्यानं बैलगाडी झोपली, बैलांच्या शिंगाला गोंडबिंड लावलं, बिगड बिगड लावली, रंगविली, झुलबिल घातली, आणि काय सांग, खाळ 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 जे निघाले, कुणाला आणायला निघाले शांभाव, बायकोला आणायला निघाले, खाळ 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 निघाले. महाराष्ट्राची बाउंड्री कर्नाटकाची बाउंड्री ओलांडली, कर्नाटकात घुसलं, गावाजवळ आल्या बरोबर फोपाटा उडताना दिसला, कोणाला, बायकूला. तो ते गाणं काय म्हणते माहितीये का, दिसते कोणाची गाडी ढवळ्या रंगाची जोडी, जागस यानो कुणी पाहून या, जागस यानो कुणी पाहून या म्हणा, तुम्ही म्हणणार बाळ महाराज तुमच्या माग उभं राहिलं काय काय म्हणायला आवाल. आता काय काय म्हणायला होतं आम्हाला तुम्ही, पण गोड आहे ते, खरंच गोड आहे. तिनं बघितलं, दिसते कोणाची गाडी ढवळ्या रंगाची जोडी, जागस यानो कुणी पाहून या, जावा म्हणली बघूया. आणि हळूच म्हणते, गाडी पाहून होतो जीवाचा कालवा, असले राया तर मला पदरान पालवा. कळलं का, ती कारभार असलं खूण करा. सांगा ही जोडी तुम्ही हळूहळू, सांगा ही गाडी तुम्ही हळूहळू चालवा, गाठा या सासूरवाडी मुक्या जीवांना जोडी, जागस या नकुनी पाहून या.
किती छान गाणं म्हणत होते आणि काय सांगावं. हळू 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 खळ 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 खळत गाडीदाराजवळ आल्याबरोबर पळता भुई थोडी झाली. अगो बाई आपल्याकडं चाले वाटत. आणि मग सोयरिकाच्या सगळ्या सोयींसाठी पळापळ सुरू झाली. बुत्या झाल्या, दुरड्या झाल्या, सगळं झालं. अख्खा दिवस गेला. दिवस हळूहळू मावळतीकडे निघाल्याबरोबर सोयरिक म्हणाला, आता चला मी घेऊन जातो. दुरड्या बिरड्या बैलगाडीत भरल्या. ही आपला फेटाचा तुराबेर वर काढून अगदी बसला होता वाता धरून. आता पुरीची रडापुडी झाली जरा. हिला मिठी मार, तिला मिठी मार, ही मैत्रीण ती मैत्रीण करत 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 कशी बशी माग कोपऱ्यात गाडीत बसली. मुसमुस रडत 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 टाटा बाय बाय झालं. आणि ही गाडी उधळली. आता गाडीत किती जण? दोघच. दोघांच्या बी मनात प्रेमाचं लाडू. किती दिवसानं बया एकत्र भेटलोय एकमेकाला. नाही का ह्यो बी म्हटलं घडू लागो काय किती दिवस. बर बोलायचं कुणी? ती बी लाजली. अगं बाय बोलायचं कस? पण गडायची जातले उतावळे असते. त्याला कडणी बद केलंच त्यानं केल्याबरोबर ही सावरून बसली. अगं बाया काहीतरी बोलते वाट. सावरून बसली. आता बोलायचं काय? आणि अडचण काय माहितीये का? त्याला येत नव्हती कानडे आणि हिला येत नव्हती. तरी बी आता काहीतरी बोललं पाहिजे की एवढं रस्ता कापायचा कसा? काळ काळ होय ग एक गाव आलं असं बारक होय ग. ह्या गावाचं नाव काय? आता काहीतरी बोलायला इशे पाहिजेच की. आता ह्या गावाचं नाव काय म्हणलं तिला काय कळलं? म्हणून ते कानडेत म्हणली येन येंती रे. येन येंती म्हणजे काय म्हणताय हो? संध्या ताई बरोबर का चुकते? बरोबर आहे. हा त्यांना येते बरं. आई साहेब येन येंती रे म्हणजे प्रेम तुम्ही काय म्हणताय हो? यो गोडी खुश हा बायको बोलली बरं का. ह्या गावाचं नाव काय तरी येन येंती. गावाचं नाव येन येंती. मग खुश तेवढ्यात दुसरं गाव आलं. आता काहीतरी बोलायला इशे पाहिजे. नव ह्या गावाचं नाव काय ग? तिला काय कळलं? ते आपले परत प्रेमानं म्हणते येन येंती रे. येन येंती असू दे असू दे. ती धाकली येंती असेल आणि ही थोरली येंती म्हणले असू दे. आनंदाने गडी दोनावला. गेली पुढं खान 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 गाडी गेली. तेवढ्या तिसरं एक गाव आलं. तिसरं गाव आल्याबरोबर हिनं ग बसावं का नाही? ह्याला दमच निघण. ह्या गावाचं नाव काय? तिला काय कळलं नाही. पुन्हा ती प्रेमानं म्हणली येन येंती रे. आले का? पहिल्या गावाचं नाव येन येंती म्हटलं असेल दाखली. दुसरी ती बी येन येंती म्हटलं असेल थोरली येंती. ही कुठली येंती आणखी? नव तीन गावाचं नाव एक असत. नाही तीन गावाचं नाव एक असत. आले का बायको डोकं बसायला लागली. आताच जर हिला ताळ्या वाढली तर बरं तर डोकं मिर वाटेल. वाटेल का नाही? वाटेल का नाही? तीन गावाचं नाव एक असत. गडी बी काढला. चावरीचा बघूत फेकला जुवाकडं आणि जे दिला रट्टाना फाटा जे पाटीत चाबूक बसल्या बसल्या पडू ती रे. काय म्हणली ती? का म्हण मारताय व याक पडी ती रे. हे काय म्हणते माहिती का? आधी सांगायचं नाही का ह्या गावाचं याक पडते म्हणून.
काल आपली झटाळले आपली माग रडायला लागली. येणं म्हणल्या वा नन गंडा नन बाळ एक उडत नन ओत्त मला कानडी येतो बर का. तुम्ही हसू नका, तुम्ही म्हणाल काहीतरी बाळ महाराज थापाला होते तसं नाही येतच मला. संध्या तर ननगे कन्नड मात यायला बरं येत निवगे बरत येईन रे बरत येला हा ननगे बरत येते निवगे तुळत येते हा कुण जे जाण ती जे जैस बाकीची बसा विठ्ठल विठ्ठल गाडी बरोबर बाउंड्रीवर पोचल्याबरोबर त्या बाउंड्रीवर दुभाषिक होता एक, त्याला दोन्ही भाषा होती, एक मराठी भाषेत होती आणि कानडी बी येत होती. बैलगाडी तिथं पोचल्याबरोबर ही बिचारी रडत होती, हे उठलं खुर्चीवरनं आणि त्या बिचारीकडे गेलं. तंगी म्हणजे बहिणी ये नाही तू, काय झालं या काळीत येन मारले अप्पा. म्हणजे भावा काय सांगू, ननगंडा ननग बाळ वडेताना. तो म्हणला याक वडेताना का मारतो ननगे गोत्त इला. म्हणजे मला माहीत नाही म्हणले ननगे गोत्त ना. मग ते रडत रडत सांगत होते. ह्या दोघांचं संभाषण चालू होतं. हे आडदांड होतं का, अरे काय चाललंय तुमचं गुंडू गुंडू असं म्हणल्यावर त्याच्या ध्यानात आलं आल्या गाल्या 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 का म्हणले. शाला येत नाही कानडी, तिला येत नाही मराठी. नव का मन मारतो, का मन मारतोय म्हणजे डोकं फिरलंय माझं मारायला उगीच. अरे पण झालं काय, आवाज गावाचं नाव विचारलं पहिली येंती बरं असू दे म्हटलं धाकली, दुसरी ती बी येंती म्हटलं असू दे थुरली, तिसरी बी येंती होई. तुम्ही सांगा तीन गावाचं नाव एक असत का. अरे येड्या ती प्रेमानं तुला विचारत होती काय म्हणताय हो काय म्हणताय हो काय म्हणताय हो. आणि येड्या न समजून घेता तिला चापकाचा फटका मारला. तुला काय वाटतंय असं आहे बी मला देणारच नाही, चुकलं माझ. आता समजून घे तिची भाषा शिक. अरे प्रेमानं तुला विचारते काय म्हणताय हो, हा प्रेमळ आहे तुझी बायको. अरे असं करू नकोस, काय सांगावं. त्या दुभाषिकानं ह्या दोन हा दोघांची मनं जोडली आणि त्यांचा संसार सिद्ध केला, साध्य केला. तसं मग तुकोबाराने मनाला उपदेश करताना मनालाच का उपदेश केला, तर मन हे सगुण आणि निर्गुणाच्या संबंधानं जन्माला आल्यामुळं ते सगुणही जाणतं आणि निर्गुणही जाणतं. आणि सगुण निर्गुण जाणून ज्ञानोबरायांची भक्ती पदरात पडतं. ती भक्ती कोणती, तर तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंद रे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त बाबांचं भजन हे झालंच पाहिजे आपल्याला, तर गोड भजन करूया आणि सेवेला पूर्ण विराम देऊया. जनार्दन जनार्दन माय बाप जनार्दन, जनार्दन जनार्दन माय बाप जनार्दन, माय बाप जनार्दन सद्गुरुनाथ जनार्दना, माय बाप जनार्दन सद्गुरुनाथ जनार्दन, जनार्दन जनार्दन माय बाप जनार्दन, जनार्दन जनार्दन माय बाप जनार्दन, आ जनार्दन जनार्दन माय बाप जनार्दन. ज्ञानेश्वर महाबुद्धी महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
darana de तुका म्हणे तुला सोडवी ना कोण तुका म्हणे तुला सोडवी ना तुका म्हणे तुला सोडवी ना तुका म्हणे तुला सोडवी तुका म्हणे तुला सोडवी ना एका चक्र पाणी वाचोनिया एका चक्र पाणी वाचोनिया एका चक्र पाणी वाचोनिया काळाची ये उडे पडेल मा जेव्हा काळाची ये उडे पडेल मा एका चक्र पाणी एका चक्र पाणी वाचोनिया काळाचे येऊ पडेल माझे भान काळाची ये उडी पडेल बाजे वा काळाची ये उडी पडेल बाजे वा सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय बाप काळाची ये उडी पडेल बाजे वा उडी पडेल माय बाप काळाची उडी पडेल बा उडी पडेल बा जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले कुरे वेडे वाकुरे उतर अहो नाही विचारिला अधिकार म्या फुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंकरा ज्ञान देव तुकारा ज्ञानदेव तुकाराम तुकाराम पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम शांतिब्रह्म एकनाथ समर्थ सद्गुरु जनार्दन